विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। समाजशास्त्राचे विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी असतील, सर्वांसाठीच सामाजिक संशोधन पद्धती हा अभ्यासाचा विषय आहे। त्यामुळे हा व्हिडिओ एम ए, एम फिल, पी एच डी, नेट सेट, पदवी आणि पदव्युत्तर वर्ग सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा असा आहे। आपण सर्वजण परीक्षेची तयारी करता, या परीक्षेमध्ये येणारे एम सी क्यू प्रश्न असतात, त्या एम सी क्यू प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी काही प्रश्न सामाजिक संशोधन पद्धती या विषयाच्या संदर्भातले आपण आज घेणार आहोत। आपण सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर हा वेगवेगळ्या टप्प्यावर अभ्यासतो, सर्वांसाठीच हे प्रश्न उपयुक्त ठरतील। निश्चितपणे विद्यापीठाची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळ्या परीक्षा असतील, या सर्वच परीक्षेसाठी हे एम सी क्यू प्रश्न उपयुक्त आहेत। तर आज आपण पाहणार आहोत सामाजिक संशोधन पद्धती या विषयावरील काही एम सी क्यू प्रश्न आणि त्याचा सराव आपण आज करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शास्त्राचे प्रामुख्याने कोणते दोन प्रकार पाडले जातात? पर्याय दिलेला आहे एक समाजशास्त्र व राज्यशास्त्र, इतिहास व अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे। तर योग्य उत्तर आहे ड, म्हणजेच चौथा पर्याय योग्य आहे। नैसर्गिक शास्त्र व सामाजिक शास्त्र हे दोन शास्त्राचे प्रामुख्याने प्रकार पाडले जातात। दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञानप्राप्तीकरिता करण्यात आलेल्या व्यवस्थित संशोधनाला काय म्हणतात? सामाजिक संशोधन, प्रयोगशाळा, शाळेतील संशोधन, समाज सुधारणा, उत्क्रांती। तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सामाजिक संशोधन। खालीलपैकी सामाजिक संशोधनाची कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील? एक, कार्यकारण संबंधांचा शोध। दोन, नवीन तथ्यांचा शोध व जुन्या तथ्यांचे परीक्षण। सामाजिक घटनांचा अभ्यास आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व। तर विद्यार्थी मित्रांनो इथं वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे इथं, रॉबर्ट लिंडने कोणत्या संशोधन पद्धतीचा पुरस्कार केला? शुद्ध वा मौलिक संशोधन, व्यावहारिक वा क्रियाभिमुख संशोधन, वरील दोन्ही यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे ब, म्हणजे व्यावहारिक वा क्रियाभिमुख संशोधन। पाचवा प्रश्न आहे, क्रियाभिमुख व व्यावहारिक संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते? ज्ञानाचा उपयोग व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व्हावा, फक्त नवनवीन ज्ञान मिळवणे, वरील दोन्ही यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील अ, म्हणजेच ज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व्हावा हे उद्दिष्ट आहे असं आपल्याला सांगता येतं। मायकेल फास्टर या शास्त्रज्ञाच्या मते आदर्श संशोधकाच्या ठिकाणी कोणते गुण असावेत? विषयाशी तादात्म्यता, जागरूक वृत्ती, सत्य शोधण्यासाठीचे मनोधैर्य आणि वरील सर्व। तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व हा योग्य पर्याय आहे असं आपल्याला सांगता येईल। कोणत्या घटकांसाठी सामाजिक संशोधनाचे महत्त्व सांगता येते? कोणत्या घटकासाठी सामाजिक संशोधनाचे महत्त्व सांगता येते? तर पर्याय दिलेले आहेत आपण या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती, सामाजिक योजना तयार करणे, सामाजिक नियंत्रणास सहाय्यक आणि वरील सर्व। तर सातव्याचं वरील सर्व म्हणजे ड हा पर्याय बरोबर आहे। सामाजिक संशोधनाचा प्राथमिक उद्देश मग तो तत्काळ वा दूरचा असो, सामाजिक जीवनाचा समजून घेणे आणि त्याद्वारे
त्यावर अधिक नियंत्रण प्राप्त करणे हा आहे, यावर कोणी भर दिला? श्रीमती पॉलिनियन, बोगार्ट्स, पिटने आणि सीए मोझर। तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो श्रीमती पॉलिनियन यांनी हा या अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। सामाजिक संशोधनाचा उद्देश हा ज्ञान प्राप्ती करणे हाच असल्याचे प्रतिपादन कोणी केले? बोगार्ट्स, स्टीव्हन्स, मार्गरेट मीड आणि ड आहे यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शेली स्लेजिरर व स्टीव्हन्सन, हे ब उत्तर योग्य आहे। कोणत्या शास्त्रज्ञाने समोआ बेटावरील आदिवासीमधील अविवाहित किशोर अवस्थातील मुलींच्या लैंगिक जीवन आणि मानसशास्त्रीय अवस्थांचे अध्ययन केले? एक आहे श्रीमती मॉर्गरेट मीड, ब मेरी स्टीव्हन्स, श्रीमती पॉलिनियन यापैकी नाही। तर बरोबर उत्तर आहे श्रीमती मॉर्गरेट मीड यांनी ह्या संदर्भातला अभ्यास केलेला आहे। पुढला प्रश्न आहे मौलिक शुद्ध वा सैद्धांतिक संशोधनाचे कट्टर समर्थक खालीलपैकी कोणाला मानले जाते? रॉबर्ट लिंड, टी एच हॅक्सले, मॉर्गरेट मीड यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टी एच हॅक्सले। बारावा प्रश्न आहे सैद्धांतिक संशोधनाचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणता मानता येईल? ज्ञानप्राप्ती, ज्ञानवृद्धी व ज्ञानाचे शुद्धीकरण, ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, वरील दोन्ही यापैकी नाही। तर बाराव्याचं उत्तर आहे अ, म्हणजेच ज्ञानप्राप्ती, ज्ञानवृद्धी आणि ज्ञानाचे शुद्धीकरण। तेरावा प्रश्न आहे शास्त्र आणि व्यवहार यांना एकत्र आणण्यास कोणी विरोध केला? रॉबर्ट लिंड, ग्रीनवूड, चॅम्पियन, टी एच हक्सले। तेरावा आहे ड, टी एच हक्सले। संशोधनातील पहिली पायरी खालीलपैकी कोणती आहे? गृहीतकर्त्याची निर्मिती, संशोधन आराखडा, तथ्य संकलन, समस्या सूत्रण। तर ड उत्तर बरोबर आहे समस्या सूत्रण ही पहिली पायरी आहे। सत्याचे आकलन होण्यासाठी जवळचा रस्ता नाही, विश्वाबाबतचे ज्ञान शास्त्रीय पद्धतीच्या करून घेण्याखेरी दुसरा पर्याय नाही, अशा प्रकारची शास्त्रीय शास्त्रावरील श्रद्धा कोणी व्यक्त केली? आर्थर थॉमस, कार्ल पियर्सन, रसले, स्केन बॅश। तर 15व्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब, म्हणजेच कार्ल पियर्सन। तथ्य म्हणजे शास्त्र नव्हे तर तथ्यांना हाताळण्याची पद्धत म्हणजे शास्त्र होय, असे कोणी म्हटले? रसले, रिकेन बॅश, कार्ल पियर्सन, आर्थर थॉमसन। तर याचं योग्य उत्तर आहे कार्ल पियर्सन। पुढला प्रश्न आहे ज्ञान प्रमाणित करण्याच्या तर्कशास्त्रीय प्रमुख दोन्ही पद्धती कोणत्या आहेत? बुद्धिप्रामाण्यवाद वा वस्तुनिष्ठता, निगमागम, वरील दोन्ही यापैकी नाही। तर 17वं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब, म्हणजेच आगम, निगम व आगम ही पद्धती आहेत। बुद्धिप्रामाण्यवादाच्या मताप्रमाणे कोणती पद्धत ही शास्त्राचे सार आहे? निगम, आगम, तथ्यसंकलन यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे निगम पद्धत। शुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी जर कोळ्याप्रमाणे आतील केंद्रापासून सिद्धांताचे जाळे विणत येतात, तर शुद्ध अनुभव प्रामाण्यवादी मुंगीप्रमाणे निरुपयोगी माहिती व तथ्यांचे ढीग रचित असतात। कोळ्या व मुंगीपेक्षा मध्यशाशी श्रेष्ठ की जी निवडकपणे फुलामधील अर्क गोळा करून त्याचे रूपांतर मदात करते, हे विधान कोणाचे आहे? गुडाने हॅट, ले राबी, जोहेन आणि स्पेन्सर। तर 19वं उत्तर पहा तुम्ही ब, हे लेराबी हे उत्तर आहे याचं। आगमनासाठी निगम व दोन्ही सत्या अन्वय आहेत अशा दोन्ही पद्धतीत समन्वय कोणी साधला? लेराबी, गुडाने हॅट, ऑगस्ट कॉम्प्ट यापैकी नाही। तर उत्तर योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो क हे उत्तर आहे ऑगस्ट कॉम्प्ट। जोहेन
वस्तुनिष्ठतेच्या कोणत्या कसोट्या सांगितलेल्या आहेत? एखाद्या विशिष्ट घटनांचा एकाच निरीक्षकाने पुन्हा पुन्हा केलेल्या अवलोकनावरून निघणारे निष्कर्ष सारखे असावेत. एखाद्या घटनेच्या निरनिराळ्या निरीक्षकाने केलेल्या अवलोकनावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष सारखे असावेत. वरील दोन्ही यापैकी नाही, तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील दोन्हीही. त्यानंतर 22वा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, फ्रान्सिसने थकननने वस्तुनिष्ठतेच्या अनुषंगाने कोणत्या खोट्या प्रतिमा सांगितल्या आहेत? आदिम जमातीच्या प्रतिमा, गुहेच्या प्रतिमा, बाजारपेठेच्या प्रतिमा, रंगमंदिराच्या प्रतिमा, वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर सोशल ऑर्डर हा ग्रंथ कोणी लिहिला? फ्रान्सिस बेकर, रॉबर्ट बिअरस्टेड, ग्रीनवूड, गुड आणि हॅट. तर याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट बिअरस्टेड यांनी सोशल ऑर्डर हा ग्रंथ लिहिला आहे. ऐकावे जगाचे व करावे मनाचे अशी शास्त्राची प्रवृत्ती असावी याचा मी म्हणेन तीच पूर्व दिशा, असा दुराग्रही असू नये असा तत्वज्ञानाच्या बाबतीत आदर्श कोणी सांगितला? फॅरेड, ग्रीनवूड, रॉबर्ट बिअरस्टेड यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे मायकेल फॅरेड. अर्नेस्ट ग्रीनवूडच्या मते तथ्यांचा एक तार्किक वर्ग कधी बनवता येतो? तथ्य संकलनातून, तथ्यांच्या मुळाशी असणाऱ्या संबंधातून स्पष्ट झाल्यानंतर, वरील दोन्ही यापैकी नाही. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, नवतत्व साधन मंजुरी या तत्व साधनेची नवीन पद्धत कोणी सांगितली? बेकेन, ग्रीनवूड, हॅरेड, वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे बेकेन, फ्रान्सिस बेकेन. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, सामाजिक शास्त्र भविष्य वर्तवण्याची कुवत कमी आहे कारण अध्ययन विषयाची क्लिष्टता, अध्ययन विषयाची जटिलता, नियंत्रित प्रयोगशाळांचा अभाव, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. टीका हे शास्त्राचे जीवन चैतन्य आहे असे टीकेचे महत्त्व कोणी सांगितले? बेकेन, ग्रीनवूड, कार्ल पियर्सन, वरील सर्व. तर कार्ल पियर्सन यांनी असे पद्धतीचं सांगितलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, शास्त्राची एक मूलभूत गरज म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबींचा उल्लेख करता येईल? निष्कर्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा तपासून पाहणे, व्यक्ती, गट यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या बाबीवर शास्त्र उभे आहे? अध्ययन निष्कर्षाचा पुन्हा पुन्हा तपासणीवर भर देणे, समस्या सूत्रणावर, भविष्यकथनावर यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 30व्याचा. आपण जर पाहिला तर अध्ययन निष्कर्षाचा पुन्हा पुन्हा तपासणीवर लक्ष देणे. विधाने पुढला प्रश्न आहे, विधानांचे प्रामाण्य सिद्ध होण्या इतके त्यांची अप्रामाण्यता सिद्ध होणे हेही संशोधनाच्या प्रगतीसाठी उपकारक आहे, हे विधान कोणाचे? कॉफमन, कार्ल पियर्सन, गुड आणि हॅट, पॉलिनियम. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कॉफमन. शास्त्रीय पद्धतीची श्रद्धास्थान, आधारस्थाने खालीलपैकी कोणती मानता येतात? निष्कर्षाचे चिकित्सक परीक्षण, वस्तुनिष्ठता, आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पुराव्यावर सत्याची उभारणीकरण होऊ शकते, हा विश्वास, वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढला प्रश्न आहे, स्लेशीजर व स्टेपन यांनी कोणती संशोधन प्रक्रियेची वैशिष्ट्य पैलू सांगितलेले आहेत? सामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पना आणि प्रतीके यांचा सहेतू हाताळणे, प्रस्थापित ज्ञानाच्या कक्षा वाढविणे, त्यात सुधारणा करणे, ज्ञान प्रमाणित करणे, प्रमाणित ज्ञानाच्या सिद्धांत निर्मितीसाठी व्यवहारात उपयोग करणे, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व.
ज्ञानाचा संख्यात्मक विस्तार म्हणजेच होय विविध प्रकारचे तथ्य शोधून काढणे, विशिष्ट नियमाखाली येणाऱ्या तथ्यांच्या वर्गात आणखीन तथ्यांचं भर पडणे, वरील दोन्ही यापैकी नाही. ब आहे विशिष्ट नियमाखाली येणाऱ्या तथ्यांच्या वर्गात आणखीन तथ्यांचा भर पडणे. ज्ञानाच्या गुणात्मक विस्ताराचे खालीलपैकी कोणते उदाहरण होय? आपले ज्ञान सखोल होणे, भविष्यकथनाची क्षमता वाढवणे, वरील दोन्ही यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे वरील दोन्हीही. प्रमाणित अशा ज्ञानाचा उपयोग कोणत्या प्रकारे करून घेता येतो? सैद्धांतिक, व्यावहारिक, वरील दोन्ही यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे वरील दोन्ही. संकल्पनेचे खालीलपैकी कोणते कार्य होय? प्रस्थापित ज्ञानव्यवस्थेची कक्षा विस्तारणे, प्रस्थापित ज्ञानातील चुकांचे निर्देश करणे, प्रस्थापित ज्ञानात सुधारणा घडवून आणणे, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. व्यावहारिक उद्दिष्टांच्या उद्दिष्टासाध्य म्हणून हाती घेण्यात आलेल्या संशोधनास काय म्हणतात? सामाजिक संशोधन, क्रियाभिमुख संशोधन, वस्तुनिष्ठ संशोधन यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे क्रियाभिमुख संशोधन. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एक बिंदूस येऊन मिळणाऱ्या निरनिराळ्या रेषाऐवजी एक बुंद्यापासून वेगवेगळ्या फांद्या उपमाशास्त्राची जास्त समर्पक आहे अशा शास्त्रांबाबतचा दृष्टिकोन कोणी स्पष्ट केला? बेकिन, स्ले, सीझर, स्टेफिन्सन्स, गुड आणि हॅट. तर याचं उत्तर आहे आपण जर पाहिलं तर बेकिन यांनी हे केलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, नियंत्रित अध्ययनाच्या सर्वसामान्य वर्गात शास्त्र ने कोणती संज्ञा देतात? नियंत्रित अध्ययनाच्या सर्वसामान्य वर्गात शास्त्रज्ञ कोणती संज्ञा देतात? गृहितकृत्य, संशोधन, संशोधन आराखडा आणि भविष्यकथन. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब. आपण जर पाहिलं तर संशोधन. हाताळणी नियंत्रित अशा अध्ययनाच्या विशेष वर्गास शास्त्र कोणती संज्ञा देतात? गृहितकृत्य, प्रयोगीकरण, तथ्य आणि भविष्यकथन. तर याचं योग्य उत्तर आहे प्रयोगीकरण. टी एच हक्सले कोणत्या संशोधन प्रकाराचे कट्टर समर्थक होते? शुद्ध संशोधन, व्यवहारवादी संशोधन. तर याचं योग्य उत्तर आहे शुद्ध संशोधन. उपयुक्तता व व्यावहारिकता यांना संशोधनास महत्त्व देणारा समर्थक कोणता? लीड, स्टाउसफर, टी एच हक्सले यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच रॉबर्ट एल लीड. त्यानंतर नॉलेज फॉर हॉट हे पुस्तक कोणी लिहिले? रॉबर्ट लीड, हक्सले, स्टाउसफर, गुड आणि हॅट. तर योग्य उत्तर आहे रॉबर्ट लीड. शुद्ध ज्ञानवादी संशोधनास देखील व्यावहारिक महत्त्वाच्या बाजू असाव्यात, असायला हव्या, हवी असे आग्रहाचे प्रतिपादन कोणी केले? टी एच हक्सले, स्टाउन्सफर, मटन किंवा मदन यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब. म्हणजेच सॅम्युअल स्टाउफर. द अमेरिकन सोल्जर नावाचा शोधग्रंथ कोणी लिहिला? स्टाउफर, डिक्सी, रॉबर्ट्स एस लीड यापैकी नाही. तर उत्तर आहे स्टाउफर. म्हणजे पहिलं एक नंबरचं उत्तर आहे स्टाउफर. सामाजिक सर्वेक्षणाच्या इतिहासात सुरुवातीचे सामाजिक कार्यकर्ते सर्वेक्षणकर्ते म्हणून कोणत्या गटाचा उल्लेख करता येईल? जॉन हॉर्वर्ड, लापले, चार्लस बूथ, गिसन क्वेलेटी पॉल, रॉबर्ट कॉक, ऑगबर्न थॉमस यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अ. म्हणजेच हॉवर्ड, फेड्रिक लापले, चार्लस बूथ. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, सामाजिक प्रगतीसाठी विधायक कार्यक्रम मांडणाऱ्या
उद्दिष्ट समोर ठेवून करणाऱ्यात आलेल्या शास्त्रीय अध्ययनास म्हणजे सामाजिक सर्वेक्षण होय. अशी सामाजिक सर्वेक्षणाची व्याख्या कोणी केली? केलॉग, हॅरिसन, बर्जेस, गुड आणि हॅट. त्याचं उत्तर आहे बर्जेस. संशोधन व सर्वेक्षण यात फरक विरुद्ध विषेध करण्याचा प्रयत्न कोणी केला? रॉबर्ट ली, हॅरिसन, केलॉग आणि बर्जेस. तर योग्य उत्तर आहे रॉबर्ट ली. रॉबर्ट लिनने सर्वेक्षण संशोधन यातील एक फक्त दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकास महत्त्व दिले आहे? कल, संबंध, सुलभता, वरील दोन्ही, वरील यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे एक म्हणजे कालबंधन हे आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण MCQ प्रश्नांचा सराव केलेला आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.